निमळेकर दहिसर कनेक्टच्या वतीने आज माझ्याबरोबर संदीप जोशी सर आहेत. आणि विशेष त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं कारण असं आहे की मी ते राहतात बोरिवलीला आणि ते राजधानी गाडी जी आहे जी आपण इतकी वर्ष पाहतोय अगदी वेगाने जाते आपल्या स्टेशनसमोरून जाते तर ती गाडी ते स्वतः चालवतात. त्याचे चालक आहेत आला टू आस्क हिम वेदर इट्स अ मोटरमन का काय तर त्याप्रमाणे संदीपजी थोडं तुम्ही आम्हाला राजधानी गाडीबद्दल सांगा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे. राजधानी म्हटलं लोकांना फक्त ते वेस्टर्न रेल्वे मुंबई सेंट्रल ते दिल्ली हो अशी राजधानी चालते पण राजधानीचा कन्सेप्ट असा आहे की आपलं कॅपिटल आहे भारताचं दिल्ली हे स्टेट कॅपिटलपर्यंत जी ज्या ज्या गाड्या चालतात त्या राजधानीमध्ये राजधानी म्हणून गणल्या जातात. बरं तर आता मी ज्या रूटवर चालवत होतो वसई ते रत्नागिरी हा माझा रूट होता. बरं ती राजधानी दोन होत्या तिथे एक तर निजामुद्दीन त्रिवेंद्रम आणि निजामुद्दीन मडगाव बरोबर अशा दोन राजधानी चालायच्या आणि त्याचा स्पीड तिथे सेंट्रल रेल्वेमध्ये 110 किलोमीटर पर आवर आहे आणि कोकणामध्ये म्हणजे वीरच्या पुढे गेलं की 120 किलोमीटर पर आवर या गतीने ती चालतं. बरं बरं हां म्हणजे कारण काय होतं की तुम्हाला तिकडे दरड कोसळणं हे ते रिस्क असल्यामुळे तुम्हाला थोडं मोठं स्लो जायचं वगैरे असं काही निर्बंध असतील तसं काय आहे का? तसे निर्बंध आम्हाला असतात पण ते पावसाळ्यामध्ये असतात. पावसाळ्यामध्ये लँडस्लायडिंग वगैरे जास्त प्रमाणात होतं जेव्हा तिथे पेट्रोलिंग वगैरे असतं आणि त्यांनी आता कोकणात जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत त्यामुळे ते प्रकार कमी झालेत. पण जिथे टनेल्स आहेत टनेलच्या बाहेर केव्हाही लँडस्लाईड होऊ शकतं कारण तो डोंगरच आहे. बरोबर त्यामुळे मग ते पावसाळ्यामध्ये स्पीड कमी असतो 75 हा स्पीड असतो. बरं ॲक्च्युली मला आनंद असा आहे की आम्ही राजधानी गाडी तेव्हा दहिसरला मी राहतो त्यामुळे आम्ही आमच्या स्टेशनवरनं किंवा घरासमोरून आम्ही राजधानी गाडी जाताना पाहायचो आणि आम्हाला एक नेहमी स्वप्न असायचं अरे गाडी चालक जे असतील त्यांच्यावरती किती रेस्पॉन्सिबिलिटी आहे कारण एवढ्या हजारो लोकांचा जीव जो आहे ते मोठी म्हणजे इनफॅक्ट दे आर रेस्पॉन्सिबल लाईक अ पायलट. तर त्या दृष्टीने मी तर म्हणतो ते जसं सैनिक असतो आणि तो फ्रंटला जाऊन आपल्या म्हणतात ना ही टेक्स केअर ऑफ द कंट्री तसं तुम्ही एवढ्या लोकांचा संरक्षण केलं. नक्की म्हणजे मला पण तो फील असायचा की आपण फ्रंटला काम करतोय. बरोबर म्हणजे आपल्यावर जबाबदारी जास्त आहे म्हणजे रूळ तुटलेला असो किंवा एखादी इलेक्ट्रिकची वायर तुटलेली असेल तर ती पहिली मला सांभाळणार. बरोबर किंवा समोर काही ऑब्स्ट्रक्शन आलं तर ते पहिलं मला सांभाळणार आहे तर त्या दृष्टीने मला जी कार्यवाही करायची ती मला करणं भाग आहे त्यामुळे मी फ्रंटलाच असायचो नेहमी आणि मला फील पण करायचो की मी सैनिक म्हणूनच आहे फ्रंटला. व्हेरी गुड. पण हे किती टॅक्सिंग असं काम आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही आता एकदा का गाडीमध्ये चार्ज घेतलात की त्याच्यानंतर मग तुम्हाला कंटिन्युअस 8 तास किंवा काही तर तुम्हाला ब्रेक वगैरे असतो काही? नाही आम्हाला ब्रेक वगैरे नसतो पण आता हे कोकण रेल्वेमध्ये मी जी गाडी चालवतो तिथे सिंगल लाईन सेक्शन आहे. बरं सिंगल लाईनमध्ये तुम्हाला क्रॉसिंगसाठी गाडी थांबवली जाते. हां मग ती कदाचित राजधानीला पण थांबायला लागते किंवा समोर देणाऱ्या गाडीला पण थांबायला लागते. इट डिपेंड्स. मग त्याच्यामुळे ती जेव्हा थांबेल अशी क्रॉसिंगला तेव्हा पण ज्या वेळेला त्याचं टायमिंग जेवढ्याच तेवढं म्हणजे आपल्याला त्या टाईममध्ये मॅच करणं गरजेचं त्या टाईममध्ये पोचवायची गाडी मग त्यावेळेला कधी आम्ही रत्नागिरीवरनं निघालो की डायरेक्ट गाडी पनवेलला येऊन थांबायची मग मध्ये कुठेही हॉल्ट नाही त्यामुळे मग पाणी पिणं वगैरे हा प्रकार म्हणजे मी कमी पाणी कन्झ्युम करायचं. बरं हे काही प्रोफेशनल हॅझर्ड जे आहेत हे तुम्हाला त्याचा कधी कधी त्रासही होत असेल की आपण पाणी नाही प्यायलो किंवा वॉशरूमचा इश्यू असतो कधी कधी त्यामुळे त्याच्यामुळे येणारे जे जॉब रिलेटेड हे आहेत डिझीज ते आहेतच म्हणजे किडनी स्टोनचा त्रास होतो बहुतेक ड्रायव्हर्सना आहे. हां ते पण मग प्रत्येक प्रोफेशनल जे असतात व्यक्ती असतात त्यांना आता इव्हन कम्प्युटर जे काय त्यांना मानेचा त्रास त्यामुळे पण तुमचं जे काही काम आहे हे आम्ही कम्प्लिटली वेगळं असं समजायचं कारण एखादी लोकल ट्रेन एखादी राजधानीसारखी गाडी ही चालवणं म्हणजे आम्ही कधी आपण विमान पाहिलेलं आहे अनेक वेळा विमानाने जातो पण ट्रेननी आम्ही असं कधी पहिल्या डब्यात किंवा असं आजपर्यंत इंजिनमध्ये बसलो कधीच नाही त्यामुळे एक कुतूहल आहे आणि मला रवी मल्ल्या सरांना आणि श्रीज वराडकर सरांना आणि आपल्या ह्या ग्रुपला थँक्यू म्हणायचं आहे की आज त्यांच्यामुळे मला तुम्हाला भेटतं आलं. आणि मित्रांनो दहिसर बोरिवली ते बोरिवलीला राहतात जोशी सर आणि इज अ मराठी व्यक्ती म्हणजे मी मराठी नॉन मराठी याबद्दल बोलत नाही आहे पण इट शुड बी लाईक इट्स अ मॅटर ऑफ प्राईड की आपली माणसं जी आहेत
की त्या एवढ्या मोठ्या प्रेस्टिजियस ट्रेनचे जे ते चालक आहेत आणि ते दहिसर बोरिवलीतच राहतात आणि दहिसर कनेक्टचा आपला हेतू हाच आहे की आपण दहिसर आणि बोरिवलीचे डायमंड्स पिकअप करतो आणि त्यांना आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे त्यांचा मी अगदी सविस्तर इंटरव्ह्यू एका स्टुडिओमध्ये आपला घेऊन काही करणार आहे. आज मला फक्त त्यांचे बाईट्स घ्यायचे होते. सर, तुम्हाला वाईंड अप करायच्या आधी हा इंटरव्ह्यू काही चार शब्द सांगायचे आहेत का किंवा तुम्हाला प्रेरणा कोणाला करायची आहे का, मोटिवेट करायचं आहे का या फील्डमध्ये? या फील्डमध्ये पूर्वी कसं होतं की इंग्रजांच्या हातात होतं हे फील्ड. हां, म्हणजे अँग्लो इंडियन्स किंवा ब्रिटिश लोकच फक्त हे चालवायचे. मग जेव्हा त्यांनी हँड ओव्हर केलं आपल्याला तेव्हा मग आपली माणसं यायला लागली. पण त्याच्यात पण मराठी माणसं आत्ता आत्ता दिसायला लागली की या फील्डमध्ये मराठी माणसं कमी येतात. कारण त्याचा पिरियड असा असतो की असिस्टंट ड्रायव्हर, मग ड्रायव्हर, मग ते गुड्सचा पिरियड असतो आणि ते गुड्समध्ये तासनतास तुम्हाला घराबाहेर राहायला लागतं. आणि ते राहणं हे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जी लोकं हे जास्त प्रिफर करतात आणि आपले मराठी माणसं याच्यामध्ये कमी पडतात. बरं, तर मला मराठी माणसाला सांगा की हे हा गुड अपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्ही लोको पायलटमध्ये केव्हाही या. सर, तुम्ही वंदे भारतबद्दल पण काही सांगू शकता? कारण तुम्ही आता रिटायर झालेला आहात, व्हॉलेंटरी रिटायरमेंट तुम्ही घेतलेले आहे, मुळात वाटतच नाही तसं. तुम्ही अजूनही 40 किंवा त्याच्या आसपास वाटतात. तर ते तुम्ही जे व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलेलं आहे त्याच्या आधी तुम्ही वंदे भारत जी गाडी आहे विच इज सपोज टू बी अगेन अ प्रेस्टिजियस ट्रेन फॉर ऑल ऑफ अस. वंदे भारत ही अचीवमेंट आहे आपल्यासाठी. हां, कारण वंदे भारत मुळे आपला बराचसा वेळ वाचणार. बरं, लोकांचा. आणि आता ते कुठच्या रूटवर तुम्ही चालवायचं? त्याच रूटवर, म्हणजे वसई ते रत्नागिरी नाही आहे ती, पण ती CST टू रत्नागिरी. अच्छा, या रूटवर वंदे भारत चालतो. तर ते वंदे भारतमुळे आपला वेळ वाचणार आहे. आणि आता बऱ्याचशा गाड्या किंबहुना सगळ्याच गाड्या वंदे भारतच होणार आहेत. बरं, आणि त्याला स्लीपर कोच लावले जाणार आहेत. म्हणजे आता ती 8 डबे आणि 16 डब्यामध्ये चालते, ती 24 डब्याची होणार आहे. त्याचे स्लीपर कोच येणार आहेत. बरं, हे पुढचं अचीवमेंट असेल आपल्याला. व्हेरी गुड. संदीप जोशी सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि दहिसर कनेक्टच्या लोकांशी कनेक्ट झाला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण परत भेटू आणि एक सविस्तर इंटरव्ह्यू करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.